नमस्कार मित्रांनो, कदमे ग्रुप हम या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा विषय आहे कॅल्शियम। तर मित्रांनो, कॅल्शियम हा औषधांमध्ये ज्या शेळ्या ज्या समजा गाभण शेळ्या असेल तर डिलिव्हरी होताना त्यांना ज्या अडचणी येतात, ती जर आपण कॅल्शियम दिलं तर त्याच्या अंगामध्ये ती ताकद राहते। कॅल्शियम म्हणजे काय असतं? हाडामध्ये ॲक्च्युली ताकद राहते त्या शेळीच्या किंवा मोठं जनावर गाई म्हैस असो यामध्ये। ज्यावेळेस आपण तिला समजा शेळी एखादी वेली वेल्यानंतर जर तिला एक्झापर वगैरे दिल्याच्यानंतर आपण कॅल्शियम चालू करावा, पहिले कमीत कमी 2.5 महिने तरी चालू करावा। जर तो आपण तिला 2.5 महिने चालू केला तर मित्रांनो कसं होतं, त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण हे चांगल्या प्रमाणात वाढतं। दुधाचं वाढ होते म्हणजे शेळीची दूध जर जास्त काढलं, शेळीची म्हणतात बॉडी खराब होती, वेल्यामुळे बॉडी खराब झाली। आपण एक साधारणपणे उदाहरण देतो, ही मोठ्या गाईला आणि म्हशीला सुद्धा मित्रांनो लागू होतं। तर मित्रांनो, तुम्हाला मी शेळी हा एक सब्जेक्ट धरून माहिती देतोय। तर आपण म्हणतो की आताच वेली त्यामध्ये जी बॉडी खराब झाली, तर ती बॉडी जर मेंटेन ठेवायची असेल तर शेळीला तुम्हाला कॅल्शियम द्यावं लागेल। तर पाठीमागे जर मित्रांनो तुम्हाला माइंड कँड कंपनीचा कॅल्शियम मल्ट, कॅल्शियम गोल्ड असे बऱ्याच व्हरायटी आहेत, तर कॅल्शियम देताना कॅल्शियम हा ब्रँडेड द्या। उगाच काहीतरी स्वस्त मिळते म्हणून काहीतरी घेऊन यायचं आणि म्हणजे 500 रुपयाला 50 लिटर मिळतोय असं कुठलं कॅल्शियम आणून द्याल किंवा काय द्याल, तर त्याच्यामध्ये फायदा नाही होत मित्रांनो। कॅल्शियम हा एकदम ब्रँडेड कंपनीचा द्या। जशी आपली माइंडकँड कंपनी आहे, बीरबॅग कंपनी आहेत, बऱ्याच कंपनी आहेत, मी काय कुणाचं नाव घेऊन त्यांना सांगत नाही। तर मित्रांनो, कॅल्शियम हा ब्रँडेड घ्या। आणि आपल्या जनावराला जर लहान जनावर असेल तर 10 ml नक्की द्या। मोठं बोकड बिकड यांची चांगली वाढ करायची असेल, त्यांच्या हाडामध्ये ग्रो करायची असेल, म्हणजे समजा लहान बोकडांचे आपलं वजन वाढ करायची किंवा त्याची उंची वाढतात, त्याला कॅल्शियमचीच गरज असते मित्रांनो। तर या गरजा पूर्ण करायसाठी तुम्ही कॅल्शियम आपल्या याच्यामध्ये वापरा। कॅल्शियम अजून गरीब पत्करच्या पद्धतीने तयार करा येतो, त्याचं तुम्हाला मी नंतर एक उदाहरण देईन। पण आता जे ब्रँडेड आहे की बाबा आपल्याला कमी खर्चामध्ये एखादा आणून किंवा आपल्याला कमी त्रासामध्ये आपण ते बनवून देऊ शकतो, म्हणजे काय नुसतं बाटलीतून काढून द्यायचंच आहे। तर मित्रांनो, हे डेली दिलं पाहिजे, डेली दिलं पाहिजे। समजा जर आपण जर सामान्य शेतकरी आहे, जर समजा आपल्या 25 शेळ्या चांगल्या आहेत आणि त्या जर समजा चांगल्या प्रकारे गाभण आहेत, त्यांना चांगले पिल्लं होतात, तर त्यांना तुम्ही नियमित कॅल्शियम ही दिलं पाहिजे। संध्याकाळी जर दिलं तर तुम्हाला त्याचा फायदा हा नक्की होईल। कॅल्शियमचे बरेच फायदे पण आहेत, म्हणजे सर्वात वजन वाढ, उंची वाढते प्राणीची, परत डिलिव्हरीला प्रॉब्लेम येत नाहीत, अशा बऱ्याच अडचणी दूर होतात। म्हणून मित्रांनो, कॅल्शियम या विषयावर जरा लक्ष द्या। आणि कॅल्शियमचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या शेळीपालन जी आपली ही जीवनच म्हणलं पाहिजे की शेळी हा विषय आपला मेन विषय आहे, तर या विषयामध्ये याचा पूर्णपणे फायदा करून घ्या। तर मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर नियमित येत असतात। तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।